मग मग काय चितलीला घरात बंद केले माहितीये का? नाना आले का नाही? सगळे मिळून तुमच्या घराकडे येणार आहेत. शपथ. आता काय करायचं? ठीक आहे. शितलीला मारलं नाही ना? नाही मारलं बिरलं नाही. नशीब. आज्या आता काय करणार? गाव सोडून जाणार होय. हे शितलीला काय एकटं सोडून जाऊ केला का मी? मगाशी तर लय काय काय बोलत होतास, उगाच हो म्हणलो आणि काय 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 काय. हा ते टेन्शनच्या भरात बोललो होतो, पण इतकं नव्हतं कळायला पाहिजे रे. आता कळलंय ना, कळू दे. काय व्हायचंय ते होऊ दे. तुमच्या घरचे जर लग्नाला तयारच नाही झाले तर सगळ्यांच्या समोरनं शितलीला घेऊन जाणार. हा खरं सांगू का, मला ना सगळ्यांच्या परवानगीनं शितली संघ लग्न करायचंय म्हणून जरा घाबरायचं आले. पण जे काय होईल त्याला कधी ना कधी तोंड द्यावं लागणारच आहे. असं घाबरून थोडी चालतं फौजीला. एक काम करतो, घरी जातो. शितलीच्या घरची कवा बी येतील आमच्या घरी. हा थांब, कोण नाही येणार घरी? म्हणजे अरे तुमचं काय बी कळलं नाही घरी काय? होय अरे शितलीचं एक जुनं कसं तरी लेटर आलं होतं कॉलेजचं, नेमकं ते आत्ता आलं चुकून. त्याच्यावर घरच्याने सगळा तमाशा केला होता, पण नंतर कळलं सगळ्यांना ते जुनं पत्र आहे. झाले सगळे शांत. अस तो काय लेख आहे की अरे लेख आधी सांगता येत नाही वे. ए टेन्शन मध्ये काय काय बोललास माहिती का तुला? मी मग विचार केला की अशा पोरासंग शितलीचं लग्न होऊच कसं शकत, तू असं पळून जायच्या गोष्टी करतोय. आणि काय मी बी तुला ओळखतोयच की तसं शितलीला मधनं सोडून जाणार नाही. पण म्हणलं तुझं काय मत आहे ना ते जरा बघावंच. ठीक आहे, मला बाकी कसलं टेन्शन नाही. कोणूकच मॅटर झाला, केस बीच झाली ना, ट्रेनिंगच्या मध्ये यायला नको रे.